आपल्या स्वकर्तृत्वावर, स्वबळावर काहीतरी असा छोटा मोठा बिझनेस सुरू केला पाहिजे आणि आपल्या घरच्यांना आपला आधार दिला पाहिजे थोडासा तरी. म्हणजे त्याच्यातूनच आपण मोठं होतो. आपण आपल्या स्वकर्तृत्वावर जर काही केलं तर आपल्याजवळ पण पैसा राहतो ना आणि घर सुधारायला वेळ लागणार नाही. भाग्यश्रीताई, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा. माझं पूर्ण नाव भाग्यश्री विश्वंभर खडके, राहणार बीड, आणि मी मागील 3-4 वर्षापासून हा फुलवातीचा महालक्ष्मी प्रोडक्शन बिझनेस सुरू केलेला आहे. फुलवातीचा व्यवसाय करावा असं कसं सुचलं किंवा या व्यवसायाकडे कसं वळला? कोणाच्याही एकाच्या ह्याच्यावर म्हणजे घर चालणं अवघड असतं ना, म्हणून मला वाटलं आपण पण काहीतरी थोडा म्हणजे हातभार लावा म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मी हाताने बनवत होते हे वाती. हाताने बनवता बनवता मग माझ्या मैत्रिणीकडे मी पाहिलं, ती म्हणली हा फुलवातीचा व्यवसाय चांगला आहे, तू कर सुरू. मग मी मशीन घेतली आणि माझं प्रोडक्शन खूप वाढलंय आता. आणि आता म्हणजे इतका वाढलं त्याचं हे प्रोडक्शन, त्याच्यामुळे मला हाताने बनवणं शक्य नाही झालं. घरचं सगळं काम करायचं, वाती बनवायच्या, त्याच्यामुळे मग मी मशीन घेतली आणि मशीनवर वाती सुरू केली. आपल्याकडे किती प्रकारच्या वाती बनतात व त्याच्या किमतीबद्दल काय सांगाल? माझ्याकडे 4 प्रकारच्या वाती बनतात. एक फुलवात, समईवात, आतरके आणि शिवरात्रवात. तर ही फुलवात आहे 25 रुपये शेकडा आणि आपण होलसेल भाव दिला तर 15 रुपये शेकडा जाते. आणि आतरके 50 रुपये, 5 बनते त्याच्यामध्ये. शिवरात्रवात 100 रुपये आणि समईवात येते 20 रुपये. अशा प्रकारे आपल्या वातीच्या किमती आहेत. या फुलवातीच्या बाजारपेठेविषयी काय सांगाल किंवा या फुलवाती कुठे कुठे विकल्या जातात? ह्या फुलवाती बीड मध्ये मॉल मध्ये मोठे मोठे 2-3 मॉल आहेत आपल्या बीड मध्ये. प्रसिद्धी मेनॅक कॉम्प्लेक्स मध्ये याचे होलसेल दुकान आहेत आणि मोंढ्यामध्ये इतर ठिकाणी माझा माल जातो. आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा माझा माल भरपूर प्रमाणात जातो. तिकडच्याच जास्त ऑर्डर असतात मला. लातूर, परळी, आंबेजोगाई, जालना आणि नगर इतक्या ठिकाणच्या ऑर्डर असतात मला. तो माल मी पोस्टाने पाठवते. त्यांच्याकडून पत्ता मागवायचा आणि आपण घरी माल पॅक करून पोस्टाने पाठवून द्यायचा. अशा प्रकारे आमचा हा फुलवातीचा माल जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर पण जातो. एका दिवसाला या फुलवातीचं उत्पादन किती निघतं किंवा तुम्ही एका दिवसाला किती फुलवाती तयार करतात? माझं सगळं घरातलं काम आवरून मी फुलवाती बनवते. मला दिवसातून 4-5 तास वेळ मिळतो. त्या वेळेमध्ये मी फुलवाती बनवते. 5-7 हजार फुलवाती होतात माझ्या. जेवढ्या वेळ आपण मशीनवर जास्त काम करू तेवढ्या वेळ फुलवाती जास्त बनतात. एका घंट्याला 1000-1200 वाती निघतात माझ्या. मी जर 7-8 तास काम केलं तर माझ्या 10-12 हजार वाती सहज निघू शकतात. या फुलवाती तयार करण्याच्या पद्धती विषयी काय सांगाल? ह्याची पद्धत अशी आहे की आपण जे म्हणजे रोल येतो मोठा कॉटनचा, त्या रोलचे आपण म्हणजे ती मोठी माळी येते, मोठ्या माळीने आपण 3-3 इंचाचे तुकडे काढायचे त्याचे आणि ते टब मध्ये काढायचे ते तुकडे. आणि जे टप भरला की तर मशीन जवळ घ्यायचा, एक एक तुकडा डायला लावायचा. डायला वाती लावल्या की वाती भरपूर तयार होतात. आणि वाती तयार झाल्यावर मग जशी ऑर्डर असेल तशी म्हणजे 100, 200, 400, 500 इथपर्यंत पॅकिंग असते माझ्या वातीची. आणि मग ती वातीची पॅकिंग झाली की तो माल वितरण करायचा. अशा प्रकारे आमची फुलवात तयार करण्याची पद्धत आहे. कच्च्या मालाच्या खरेदीबद्दल काय सांगाल? सर, हा माल आम्ही ऑनलाईन मागवतो. तसं पाहिलं तर हा माल कुठेही मिळतो, नगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद. पण आम्ही हा माल ऑनलाईन 2 ठिकाणीच मागवतो, फक्त नाशिक आणि जालना. या दोन ठिकाणाहूनच आम्ही कच्चा माल ऑनलाईन मागवतो. या फुलवाती तयार करण्याच्या मशीन खरेदीबद्दल काय सांगाल? ही मशीन आम्ही जालन्याहून ऑनलाईन मागवली आहे आणि ती मशीन 2 वर्षापूर्वी आम्ही 25 हजाराला घेतली. पण आता त्याची किंमत किती झाली असेल काही माहिती, पण आम्ही घेतली त्यावेळेस 25 हजाराला होती. व्यवसाय संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी किंवा मशीन खरेदी संदर्भातील माहितीसाठी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क साधा आणि अधिकची माहिती मिळवा. आपल्यासारख्या ज्या गृहिणी आहेत अशा गृहिणींना आपण काय संदेश द्याल? अशा गृहिणींना मी एक संदेश देऊ शकते की आपण आपल्या स्वकर्तृत्वावर, स्वबळावर काहीतरी असा छोटा मोठा बिझनेस सुरू केला पाहिजे आणि आपल्या घरच्यांना आपला आधार दिला पाहिजे थोडासा तरी. म्हणजे त्याच्यातूनच आपण मोठं होतो. आपण आपल्या स्वकर्तृत्वावर जर काही केलं तर आपल्याजवळ पण पैसा राहतो ना
आणि दोघांनी मिळून जर हा व्यवसाय केला तर घर पुढे जाईल आणि घर सुधारायला वेळ लागणार नाही, एवढाच माझा गृहिणींना संदेश आहे. भाग्यश्री ताईंनी घरात बसून जो फुलवातीचा व्यवसाय जो उभा केला तो आपल्या सर्वांना आदर्श आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम भगिनींनी घरात बसून असा कुठलाही छोटा मोठा जर व्यवसाय केला तर निश्चित आपल्या संसारात त्याचा हातभार लागेल व आपली आर्थिक प्रगती करताना आपल्याला त्याची मदत होईल. भाग्यश्री ताईंनी केलेला हा व्यवसाय त्यांना आर्थिक हातभार लावणारा तर ठरलाच, परंतु त्यांना स्वावलंबी करणारा सुद्धा ठरला. त्याच पद्धतीत महाराष्ट्रातील तमाम आमच्या माता भगिनींना सुद्धा आमची विनंती असेल की कुठलाही असा छोटा मोठा व्यवसाय करा व आपल्या घराला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जा. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत